कोविड रुग्णांवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत सात जणांना अटक केली आहे पाच हजार चारशे रुपये किमतीचं इंजेक्शन या टोळीकडून तीस हजार रुपयांना विकलं जात होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे अन्न आणि औषध प्रशासनानं पोलिसांच्या गुन्हे विभागाच्या सहकार्यानं मुलुंड इथं सापळा रचून हे रॅकेट उद्ध्वस्त केलं मुंबईत दोन ठिकाणाहून रेमडेसिवीर औषधांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे